पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूर करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मंजुरी करून घेतली, त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या कार्यास दुजोरा दिला, त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. ते म्हणाले की त्यावेळी आमच्याच काही लोकांनी त्यांना प्रश्न केले, आपले प्रश्न उद्भूत केले की असं असं आपण सोलापूरचं पाणी इंदापूरला 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यात आलेलं आहे, परंतु त्यांनी असं बोललं गेलं की मी हे जर खरं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन. आजच एका वृत्तपत्रामध्ये मी असं वाचलं की ह्याची सर्वे करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे जर तसा की हे पाणी वळवण्याचं एक प्रकारचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे. आम्ही याचा निषेध तर करतोच करतो. तसेच पालकमंत्र्यांना घरचा आहेर देऊ आम्ही गप्प बसणार नाही, त्यांना सोलापूर जिल्हा बंदी करू, अशीही प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. परंतु सोलापूरकरांच्या वतीने मी पालकमंत्र्यांना एक इशारा देऊ शकतो, देऊ इच्छितो की आपण सोलापूरकरांच्या नादीला लागू नका. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर सोलापूर स्वातंत्र्य झालेलं आहे. ह्याचा अर्थ असा की सोलापूरकर आपला अंत होऊ शकत नाही, कुठलीही गोष्ट ताबडतोब इथं घडलं जातं याचा आपण विचार करावा. सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि आमचा प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करील. आणि तसं घडणार नाही असं मला वाटतं त्यांच्या बोलल्यावरनं. तरी घडलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रवेश बंद करू. कुठं कुठं सोलापूरचं जिल्ह्याचं स्टार्ट होईल उजनी पासून, तिथून त्यांना आढळण्यात येईल, तिथंच थांबवण्यात येईल. खरं सोलापुरात त्यांना येऊ देणार नाही हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तसेच पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक बाबा विस्तरी यांनी पालकमंत्री यांच्याशी भेट घेऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलविषयी माहिती ते देणार होते, परंतु त्यांनी थोडा वेळ थांबा आल्यावर हा विषय घेऊ. बाबा मिस्त्री यांनी त्यांची ओळख देऊनही ते कानाडोळा केले व आपल्या लाल गाडीत इंदापूरला गेले. आमचं काय तर ऐकून घेतील म्हणून जसं गाडीमध्ये उतरलं त्यांना मी नमस्कार केलो. मी बाबा मिस्त्री आहे, तरी काय बघितल्याचा मला हातून बोलले. गेल्यानंतर मग मी तिथे महावे गेलो, तरी म्हणजे मी आज जाऊन राहिलो तर मी जाऊन बोलतो. तोपर्यंत डिसिप मॅडमला आठवले मी जाऊन जातो. जायचं काय नव्हतं, रोजचं जण लाभ जायचं मी नवीन नवीन बोलतो मॅडम जाऊन बोलतो. परंतु त्यांचे जे बोलायचं म्हणून कळा झालं होतं, त्याने तुम्ही बाजूला ठीक असतो. कारण प्रशासनाने नेहमी सहकार्य करतो. म्हणजे आजचा सगळं राऊंड झाला, राऊंड झाल्यानंतर मागच्या गेटने तिने परत आल्या तर मला माहिती आहे तिथे मिळणार. त्याच्यात तुम्हाला सांगितलं की रस्त्याचे तिकडं नाही तर चला तिकडे गेली की समोर गेली की मला पालकमंत्री पाहिजे बाजूला आला बाजूला आला. म्हणजे साहेब एक नगरसेवक नाही होतं तरी बाजूला ऐकायला तयार त्याला राग आला सोडून दिलं. मग ते गणेश किसन जाधवने त्यांना काला सांगितलं नगरसेवक ठीक आहे सॉरी सॉरी म्हणून गेले. याविषयी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी निषेध व्यक्त केला. तिथं पालकमंत्री होते, पालकमंत्री बाबा मिस्त्रीला ओळखत नाहीत का? जो माणूस आज सोलापूर शहरामध्ये आज सव्वा वर्षापासून कोरोनाचा हा महामारीचा प्रकार चालू आहे, तिथे लोक रस्तोरस्ते त्रास होत होते, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माहितीची संख्या भरपूर झालेली आहे, तिथं आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमचा नगरसेवक दिवस रात्र राबतो लोकांसाठी. तर सध्या एक त्याला काही लोक असं पदवी दिलेली आहे की तू देवासारखं काम करतो, माझ्यासाठी आमच्यासाठी तू देव आहे, अशा माणसाला तरी ओळखत नाही म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांना कळायला पाहिजे हे हे नगरसेवक आहेत, त्यांनी बाबा मिस्त्री काय नगरसेवक म्हणून एकदाच निवडून आले, 5वी वेळ आहे आणि तो दक्षिण तालुक्याला आमदारकीसाठी उभारला होता एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसासमोर. तिथंसुद्धा त्याला 60,000 मते मिळालं. महाराष्ट्रात ही गोष्ट सगळीकडे माहीत आहे की बाबा मिस्त्री सारख्या सामान्य कार्यकर्त्याला
तिथे 60,000 मत मिळाले आणि तरी ओळखत नाही म्हणणे हे चुकीचं आहे। तरी जर चुकीने झालं असेल तरी म्हणत असतील, खरं मी हे त्यांच्या कृत्यास निषेध व्यक्त करतो।